उस्मानाबाद जिल्ह्यातील काटी परिसरात काल अचानक वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अनेक बागायतदार शेतकऱ्यांच्या बागा वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाल्यात. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मुस्तान मिर्झा सध्या आपल्या संपर्कात आहेत. मुस्तान, अवकाळी पावसामुळे खरं तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. किती फटका बसलाय या सगळ्या पावसामुळे? नक्कीच, जे मराठवाड्यातील जे शेतकरी त्यांच्यावरचा समस्यांचा जो डोंगर आहे तो कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या काळात सोसणारा हा शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे. मागील 10-15 दिवसांपासून अचानक वादळी वारा आणि पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. असंच अचानक काल पडलेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील जे तुळजापूर गाव आहे त्या तुळजापूर गावातील काटी या गावामधील एका शेतकऱ्याचे ते लिंबोणीचे जे झाडं आहेत ते तब्बल 100 झाडं जमीनदोस्त झालेले आहेत. त्यामध्ये जर 1,00,000 रुपयांचं नुकसान झालेलं आहे. यातच आता कृषी विभागाने तलाटीनं त्या जे त्याचं फळ जे शेत आहे त्याचं पंचनामा केलेलं आहे. त्याची आता वरी रिपोर्ट झाली आणि या शेतकऱ्याला आता आर्थिक मदतीचं त्याला मागणी आहे त्याची. मात्र कुठेतरी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी हा गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्यांना सामोरे जातो आहे आणि त्यातच आता लॉकडाऊनमुळे अनेक जी फळबागांचे शेतकरी होते त्यांची जी फळं आहेत ते शेतामध्येच खराब होत होते, नासत होते.